निसर्ग अंगणापासून डोंगरापर्यंतचा या प्रवासात भेटणाऱ्या वृक्षांचा परिचय या सदरात आज माहिती घेत आहोत रिठा या वृक्षाची। भारतात 1897 साली मेरठमध्ये पहिल्यांदा आंघोळ आणि कपडे धुण्यासाठी साबणाचा कारखाना सुरू झाला, पण साबण येण्याआधी कपडे, भांडी, दागिने, तेलकट वस्तू स्वच्छ करण्यासाठी रिठ्याच्या फळांचा वापर केला जायचा। पांझडी प्रकारातला हा रिठ्ठा वृक्ष भारतातला, बियांपासून त्याची रोपं तयार करता येतात। त्याची लागवड बंगाल, बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यात मोठी आहे। सावली देणारा हा वृक्ष राजे, संस्थानिक यांच्या बागांमध्ये आवर्जून केला जायचा। रिठ्याच्या सालीमधून निघणारा फेस कपड्यातला मळ साफ करून त्यांना चमकदार बनवतो। आजही महागडे आणि रेशमी कपडे स्वच्छ करण्यासाठी रिठ्याचा वापर केला जातो। पूर्वी सोन्या चांदीचे दागिने देखील रिठ्याने स्वच्छ करायचे। कोकणात याला रिंगी नावाने ओळखतात। वनस्पती शास्त्रज्ञ याला सॅपिंडस ट्रायफोलिएट्स या नावाने ओळखतात। घराभोवती अनेक जण बगीचा करतात, त्यात फक्त ठराविकच झाडं लावले जातात, पण हा देशी वृक्ष मुद्दाम आपल्या परिसरात उद्यानातून शोभेसाठी आणि वनशेतीसाठी लावल्यास फार उपयोगी आहे। शाळेच्या भोवती, रस्त्याच्या बाजूने हा वृक्ष आवर्जून लावला पाहिजे। शहरात अनेक ठिकाणी रिठ्याची झाडं जंगली समजून तोडून टाकली गेली आहेत। कोकणच्या ग्रामीण भागात पूर्वी प्रत्येक घरपाड्यात एक तरी रिठ्याचं झाड लावलं जायचं। त्याला येणाऱ्या फळांचा वापर अजूनही कोकणात केसांचे सौंदर्य वाढवणारा शॅम्पू म्हणून वापर केला जातो, पण शहरी तरुण पिढी मात्र बाजारात मिळणाऱ्या विविध प्रकारच्या शॅम्पू आणि साबण वापरत असल्याने या वृक्षाचे महत्त्व आता कमी होऊ लागलंय। या झाडाचं लाकूड टिकाऊ आणि मजबूत असतं। ऑक्टोबरमध्ये या झाडाला मोहर येऊ लागतो। साधारण नोव्हेंबर अखेर ते डिसेंबरमध्ये प्रत्यक्ष फळधारणा होते। मार्चपर्यंत फळं तयार झाली की आपोआप सुकून पडू लागतात आणि एप्रिल मे महिन्यात हे झाड निष्पर्ण होऊन जातं। रिठ्याच्या फळाचा आकार काचेच्या गोलगोटी एवढा असतो। फळाच्या आतमध्ये बी असतं। सुकल्यावर हे फळ वजनाला एकदम हलकं होतं। रिठ्ठे पाण्यात भिजवून ठेवल्यानंतर काही वेळाने त्याला उत्तम फेस येतो। कोणत्याही केमिकलचा वापर नसल्याने ह्याचा फेस अत्यंत शुद्ध स्वरूपाचा समजला जातो। याचे औषधी गुणधर्मही अनेक आहेत। मूळ आणि फळं आयुर्वेदिक आणि युनानी उपचार पद्धतीत औषध म्हणून उपयोगात आणली जातात। घराघरात आजीच्या बटव्यातला घरगुती प्रथमोपचार म्हणून हा वापरला जायचा। आता आजीचा बटवाही नाहीसा होतोय, पण ह्या बटव्यात रिठ्ठा मात्र हमखास असायचा। रिठ्ठ्याचा वृक्ष मध्यम आकाराचा, पण अनुकूल परिस्थितीत 20 मीटर उंचीपर्यंत सुद्धा वाढू शकतो। त्याची साल करडी आणि चकचकीत असून त्यावर खरबरीत असे गळून पडणारे खवले असतात। पानं संयुक्त, एकाडएक आणि मोठी असतात। फुलं लहान, नियमित आणि पांढऱ्या फुलोऱ्यात येतात। रिठ्ठ्याच्या फळात पाण्यात विरघळणारी रसायनं असतात। त्यांचा पाण्यात घुसळल्यावर फेस तयार होतो, म्हणून त्याचा उपयोग साबणासारखा होतो। साबण, शॅम्पू, टूथपेस्ट, कीटकनाशकं असं बनवण्यासाठी रिठ्ठ्याची फळं वापरली जातात। रिठ्ठ्याचं लाकूड टणक असतं। पूर्वी घर बांधकामांसाठी आणि बैलगाड्या तयार करण्यासाठी हे वापरलं जायचं। आजही अनेक घरातील स्त्रिया केस धुण्यासाठी रिठ्ठ्याचा वापर करतात। गेल्या 50 पेक्षा अधिक वर्ष केस धुण्यासाठी रिठ्ठ्याचा वापर करणाऱ्या स्त्रियांची बहुधा ही शेवटची पिढी असेल। असा हा बहुउपयोगी देशी वृक्ष आपल्या आसपास असण्याची शक्यता आहे। नसेल
तर अवश्य लावूया. कोणी तोडून टाकत असेल तर वाचवण्याचा प्रयत्न करूया. पूर्वी वृक्षाचं रोप लावताना नातवाला भरपूर फळे मिळत असं म्हणण्याची पद्धत होती. आपणही याप्रमाणे करूया, म्हणजे पुढच्या पिढ्यांनाही भरपूर फळे देणारे वृक्ष मिळतील. पुढच्या भागात अशाच एका मित्राला नक्की भेटायला जाऊया.